नमस्कार विद्यार्थी इयत्ता मित्रांनवी विषय राज्यशास्त्र आणि धडा पाचवा भारत व अन्य देश या भागामध्ये आपण भारताचे त्याच्या शेजारी राष्ट्रांशी म्हणजे चीन अफगाणिस्तान तसंच बांगलादेश श्रीलंका या शेजारी राष्ट्रांशी नेमके कसे संबंध आहे याचा अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम भारत आणि चीन भारत आणि चीन भारत या दोन्ही देशांमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याचं आपल्या लक्षात येतं आणि या संघर्षाचं कारण म्हणजे दोन महत्वाचे प्रश्न मग त्यातील पहिला प्रश्न म्हणजे भारत चीन सीमा प्रश्न भारत आणि चीन यांच्यामधील सीमा ही आतापर्यंत पूर्णपणे अं म्हणजे पूर्णपणे कायमस्वरूपी अशी ठरविण्यात आलेली नाही आणि त्यामुळे वारंवार त्या सीमा भागामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात चकमकी होत असतात आणि तणाव असल्याचा आपल्याला दिसून येतो आणि दुसरं म्हणजे तिबेटचा दर्जा भारत आणि चीन यांच्या वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे चीनचा असा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषांच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे भारताचे घटक राज्य असलेलं अरुणाचल प्रदेश तर हा सर्व चीनचा भूप्रदेश आहे आणि अक्साई चीन हा जो भूभाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण आपल्या शेजारील देशांच्या बहुतांश देशांच्या सीमारेषा म्हणजे भौगोलिक सीमारेषा तेथे परस्परांना येऊन भिडतात आणि अशा प्रकारे लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा अक्साई चीन हा भारताचा जरी भूप्रदेश असला तरी चीन त्या भूप्रदेशावर हक्क सांगतो आणि मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे हे चीन मान्य करत नाही असा हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले पण हो यश आलं नाही आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं तर मुलांनो भारताच्या भारताच्या उत्तरेला दसणारा तिबेट हे एक पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र आहे परंतु चीनने त्या प्रदेशात सुद्धा स्वतःच लष्करी नियंत्रण हे वाढवत असलेलं वाढवत आहे आणि त्यामुळे काय झालं तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी भारताकडे राजाश्रय घेतला आणि ही बाब दोन्ही देशातील संघर्षाला निमित्त ठरली एवढंच नाही तर चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढत जाणारी मैत्री चीन पाकिस्तान करत असलेला शस्त्रास्त्र पुरवठा क्षेपणास्त्र आणि अन्वास्त्र तंत्रज्ञानाचा पुरवठा यामुळे काय होतं भारताच्या स्वायत्ततेला आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तसंच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये सुद्धा म्हणजे म्यानमार आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे श्रीलंका आहे या शेजारी राष्ट्रांमध्ये सुद्धा चीन त्याचा स्वतःचा प्रभाव वाढवत आहे आताचं लेटेस्ट एक उदाहरण द्यायचं ठर झालं तर असं लक्षात येतं की नेपाळमध्ये चीन ही भाषा शाळांमधून शिकवायला म्हणजे आताची गोष्ट ही पुस्तकात नाही आहे नेपाळ सरकारने मान्यता दिली आहे मग अशा प्रकारे चीनचा या शेजारील देशांमध्ये वाढत असणारा प्रभाव आपल्या देशाच्या म्हणजेच भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतो आणि चीनचा वाढता प्रभाव हे भारतासाठी खूप काळजीची बाब आहे असं असून सुद्धा चीनशी संबंध सुधारण्याचा भारताने कायम प्रयत्न केलेला आहे या दोन देशांमध्ये सतत धगधगत असणारा सीमा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना केली आहे तसंच चीन आणि भारत या दोन्ही देशांचा आर्थिक विकास हा वेगाने वाढल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध बळकट होण्यास सुरुवात झाली दोन्ही देशांमधील आर्थिक व्यापारिक संबंध सुधारले आणि त्याच्यामुळे रशिया चीन भारत यांच्या पोषक वातावरण यामुळे हळूहळू भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा होत आहे आणि अशा प्रकारे चीन आणि भारत या दोन्ही देशांमधील सीमाप्रश्न जरी सुटलेला नसला तरी तो थोडा मागे पडलेला आहे आणि व्यापार क्षेत्रातील संबंधांना महत्व प्राप्त झाले त्या काळात वर्तमानामध्ये स्थिती खूप अशा प्रकारे चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारवण्याचा अटोकाट प्रयत्न आपल्या भारत देशाकडून केला जातो हे आपण अभ्यासलं तर मुलांना आता आपण माहिती घेऊया भारताचा एक शेजारी देश अफगाणिस्तान अफगाणिस्तानामध्ये आपल्याला जर का नियमित पेपर वाचत असाल असाल बातम्या बघत तर लक्षात येईल की राजकीय अस्थिरता ही मोठ्या प्रमाणावर आहे तालिबान या दहशतवादी संघटनेचं वर्चस्व आहे मग अशा या अफगाणिस्तानामध्ये शांतता स्थैर्य आणणं तेथील सतत चालू असणाऱ्या हिंसाचाराला आळा घालणं आणि लोकशाही सरकार प्रस्थापित करण्यासाठी मदत करणे या अनेक महत्वाच्या बाबींवर भारताने अफगाणिस्तानाला खूप सारी मदत देऊन केलेली आहे त्याचप्रमाणे सतत अफगाणिस्तानामध्ये असणारे दहशत म्हणजे दहशतवादी हल्ले आणि तेथे झालेल्या युद्धामुळे दळणवळण ह्याच्या सुविधा रस्ते बांधणी विज्ञान तंत्रज्ञान हे सगळं तिकडचं विध्वंस होऊन गेलेला आहे मग या सर्व समाजोपयोगी जे गोष्टी आहेत शाळा आरोग्य सुविधा सिंचन प्रकल्प यांच्या उभारणीसाठी पुनर्निर्मितीसाठी भारताने सर्वच क्षेत्रात अफगाणिस्तानाला मदतीचा हात दिलेला आहे तर हे झालं अफगाणिस्तानाबाबत आता आपण वळूया आपला शेजारी देश असणाऱ्या आणि भारताला त्या देशाच्या निर्मितीचं श्रेय जातं असा आपला शेजारी देश बांगलादेश तर मुलांनो आजचा जो बांगलादेश आहे ना तो पूर्वीचा पूर्व पाकिस्तान म्हणजे जेव्हा भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पाकिस्तानचे दोन भाग होते एक भाग पश्चिम पाकिस्तान आणि दुसरा पूर्वा पाकिस्तान। पूर्वा पाकिस्तान। दोनी, दोनी आ, होता पूर्व पाकिस्तान पूर्व पाकिस्तान आणि मध्ये दोन्ही दोन्ही देशांच्या दोन भागांमध्ये भारत असं ते होतं आणि मग काय झालं पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान आणि त्यांच्यामध्ये भारत आपण पाहिला आणि या दोन्ही भागांमध्ये भाषिक फरक सुद्धा होता आणि अनेक राजकीय संघर्ष सुद्धा होते आणि मग यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळ सुरू झाली का तर पश्चिम पाकिस्तानच्या मुक्ततेपासून आणि मग भारताने बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये दे बांगलादेश यांना मदत केली आणि मग बांगलादेश निर्मिती झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये नंतर मग काही काळांनी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अनेक करार झाले मग त्यामध्ये पाणी वाटपा संबंधी करार सीमारेषेसंबंधी करार झाले आणि मग भारत बांगलादेश यांच्यामध्ये संघर्ष नाही तर परस्पर सहकार्याचं वातावरण असल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे या शेजारील देशाशी भारताचे व्यापारी संबंध सुद्धा वृद्धी ब्रुंदी, वृद्धिंगत होण्यास म्हणजे अर्थात वाढण्यास सुरुवात झाली आहे तर मुलांनो या भागामध्ये आपण पाहिलं की भारत चीन भारत अफगाणिस्तान आणि भारत बांगलादेश या देशांमशी आपलं म्हणजे अर्थात भारत देशाचे कसे संबंध आहेत अशाच मनोरंजक माहिती घेऊन पुन्हा भेटूया पुढील भागात